नमस्कार, तर मी शीतल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळेजण कसे आहात, बरे आहात ना? तर आज वार आहे सोमवार आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. तर देवपूजा वगैरे आणि सायंकाळची साठवण वगैरे सगळं काही झालेलं आहे माझं. तर आज तुमच्यासोबत मी खूप छान रेसिपी शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता तुम्हाला माझ्या किचनमध्ये घेऊन जाते. तर इथे कुकरमध्ये मी दाळ भात लावून घेतला आहे. त्यानंतर साईड बाय साईड मी चहा देखील करून घेतला होता. हे बघा, तर आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो. तर चहा पिणं झाल्याच्या नंतर लगेच आयुष म्हणलं की मम्मा मला मॅगी पाहिजे, तर म्हणून मला त्याला मॅगी बनवून देत होते. तसेच वरचे टेरेसवरचे कपडे वगैरे आणले आणि त्याच्या कड्या वगैरे मारून ठेवल्या मॅगी शिजेपर्यंत. तर हे बघा, आता मॅगीमध्ये मसाला वगैरे टाकून घेते आणि थोडं 2 मिनटं ठेवणार आहे, त्यानंतर आयुषला देते खायला. तर मॅगी तयार झालेली आहे. मी आयुषला मॅगी खायला दिली आणि त्यानंतर लगेच मी किचनमध्ये जाऊन सगळी भाज्याची तयारी करून घेणार आहे. नंतर मी लगेच किचनमध्ये आले आणि भाजीची सगळी तयारी करून ठेवली होती. तर इथे अशा प्रकारे वांगे कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे, बेसिक मसाले घेतलेले आहेत, कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि कांदे अशा प्रकारे मोठे थोडेसे कट करून घेतलेले आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये सुरुवातीला मी खोबरं टाकून ते व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे बघा, आता मी खोबरं भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी कांदा स्वच्छ धुवून तोसुद्धा थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर कांदा लवकर भाजावा त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मी मीठ घातलेलं आहे. नंतर मी त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यात आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता. नंतर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर नंतर मी त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे, तसेच थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि 2 तेजपान घातलेले आहेत. तर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर हे बघा, सगळं वाटण मी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. नंतर ते व्यवस्थित मिक्स करणार आहे. त्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करणार आहे. सुरुवातीला मी त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. नंतर धने पावडर, जिरे पावडर, काळा मसाला, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला सगळी वांगे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तसेच आता मी अजून 1 कप पाणी भाजीमध्ये घालणार आहे. तर हे आता कढईवर झाकण लावून आपल्याला 1-10 मिनिट ठेवायचं आहे. तर वांगी चांगले शिजून घ्यायचे आहेत. वांगी शिजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये खोबऱ्याचं खीस घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी क्रश केलेली मी कस्तुरी मेथी घातलेली आहे, तसेच कोथिंबीर घातलेली आहे. तर आता परत आपल्याला 1-5 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. तर हे बघा, आता भाजी तयार आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे. तर तुम्हीही नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. तर आता आयुषनं सारखा बाहेर जात होते. हे बघा, इतका जोरात पाऊस चालू आहे ना, आतमध्ये येतच नव्हता. तर आता मी ते आयुषला तरी घेतलं, त्यानंतर त्याची मस्ती चालू झाली. पप्पा आले की त्याची मस्ती चालू होते. हे बघा, इतका मस्ती करत होता ना. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच काळजी घ्या. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.